We are careless with our practice. We are absolutely careless with our practice. I'll give an example. एका केस मध्ये मी गेलो तर तुम्हाला दोन तीन फक्त एक्झाम्पल देतो. रेफरिंग नोट्स, आपण रेफरिंग नोट देतो ना, एक रेफरिंग नोटचं तुम्हाला मी उदाहरण देतो. सगळं लाईव्ह केसेस आहे. तो पण होमिओपॅथी सुद्धा इथे वडाला असतात. त्याच्याकडे एक मुलगी आली 15 वर्षाची यूपीटी टेस्टला पॉझिटिव्ह होती, अनमॅरिड होती. तर त्याने शिवरी हॉस्पिटलला लिहून पाठवलं आणि त्यामध्ये लिहिलं त्यांनी मिस रेशमा एज 15 इयर्स. ऑनेस्ट डॉक्टर्स आर ऑनेस्ट. एज 15 इयर्स, यूपीटी पॉझिटिव्ह, रेफरिंग फ्रॉम एमटीपी. आणि तिथे काहीतरी कॉन्फ्लिक्ट झाला नसेल आणि इश्यू वाढलं अँड दिस डॉक्टर वॉज हेल्ड रिस्पॉन्सिबल वेन आय बीन टू दिस डॉक्टर. तुम्हाला माहित आहे रेफरिंग नोट त्याला वाचवू शकतो का? तुमचं ऑनेस्टी तिथे काम येणार का? म्हणजे यू आर रायटिंग मिस रेशमा मिस यू नो शी इज अनमॅरिड. You are writing 15 years, means you know that she is minor. You are writing UPD positive, means you know that she has got a child in home, in home, that is she is pregnant. And anything below 16 years is rape, even with consent, that loss is, means it is a crime. And again, minor as a major threat, a consent by you can say, and you want to charge such a zara lako want to be lita for MTP. अरे फोनवर सांगत ना, लिहायची गरज आहे. यू विल बी रिस्पॉन्सिबल प्रॉपर इंडियन ऑफ कॉलेज ऑफ राईट घडते का? बट व्हॉट यू आर डुईंग वाईपिंग ऑफ एव्हिडन्स. बच्चू इज एव्हिडन्स ऑफ क्राईम अँड यू आर ऑर्डरिंग टू वाईप ऑफ द एव्हिडन्स एव्हरी सेक्शन ऑफ लाईफ अँड नो वन कॅन से. असं रेफरिंग होत असतात. अरे एमटीपी करण्यासाठी मेजॉरिटी ऑफ सेंटर आर अनरजिस्टर्ड, अनरजिस्टर्ड एमटीपी रजिस्टर मध्ये नाही. पण यू रिफर टू द पेशंट. ओके, यू रिफर अ पेशंट बिकॉज दॅट हॉस्पिटल इज गोइंग टू राईट डीएनसी ऑन दॅट पेपर. मी तुम्हाला मरोजचे केस आलो डॉक्टर गुप्ता किंवा होमोपॅथी पाठवलं पेशंट तिथे एमटीपीचा वेळी पेशंटला डेथ झाला. डॉक्टरने पेपरवर डीएनसी दाखवलं, केस फिट नाही होणार कारण की तो एमटीपी नाही आहे, एमटीपी ऍक्टमध्ये बसत नाही आहे. पण तो नवरा सांगत होता नाही, सफाई करण्यासाठीच पाठवलं. अँड ऑफ पोलीस वॉन्टेड टू हॅव एव्हिडन्स. लकीली तो रिफरिंग नोट त्यावेळी मिसप्लेस झाला होता अँड दे वेंट अगेन टू दिस डॉक्टर टू आस्क फॉर द रिफरिंग नोट. जाणार आहे बाबा तिथे अँड ही कॉल्ड मी जाऊ मी उभं इमिजिएटली आय जज. कारण की त्याने लिहिलं असतं पेपरवर फॉर एमटीपी that hospital would have got arrested and this doctor would have got arrested. See, try to understand the referee knows what you write. You write whatever you want. But you should be safe while writing the referee note. I'll tell you, we give lots of certificates. After the night later, I had 10 rupees a week to. Certificate is given. 10 rupees a week to. But I think you give me upon the evidences. Heinous crime, which can attract 7 years for issue. I can show you hundreds of certificates. But 2-3 certificate cases to share with you because we should be carefully practiced for that reason. Let us see, hardly a week back when you are in KSRE, where Gandhi Bhuvan and Dr. G.P. Ganesh is a driver at a car going on a patient out of G.P. Lavatya. Wow! किती मोठा पेशंट आहे आणि त्या ड्रायव्हरला त्यांनी मालकाच्या नावाचं सर्टिफिकेट दिला. कोर्टमध्ये त्याला हजर व्हायचं नव्हतं. एक वेळा दिलं, दोन वेळा दिलं, तिसऱ्या वेळा परत दिलं आणि एव्हरी टाइम द गाय यूज टू सबमिट दॅट सर्टिफिकेट टू द कोर्ट. चौथ्या वेळी त्याला सेशन कोर्टनी पोलिसांना ऑर्डर दिली इन्क्वायर अबाउट दिस डॉक्टर आणि त्याचा दवाखान्यात पोलीस पंचनामासाठी कोणते विचार करा. तुमचा दवाखान्यात पंचनामा चालू झाला तर काय होणार? बिकॉज ऑफ दिस कोर्ट एज सेकंड कॉम्प्रिहेन्सिबल कोर्ट एज अंडरस्टँड देयर मस्ट बी समथिंग रॉंग. दे ट्राय टू अंडरस्टँड. मी एक्झाम्पल देतो सर्टिफिकेटचा. मी आज सगळं होमिओपॅथीचं एक्झाम्पल देतो असं सगळ्याचे झालेले आहे. एम डी मेडिसिनचे पण झालेले आहे सर्टिफिकेटचे. गुड मॉर्निंग मॅम.
पण मी आज फक्त एक स्पेसिफिक ग्रुपचाच एक्झाम्पल देतो. हा इमॅजिन केस पेशंट मी क्राईम केला देहरादूनला आणि आमच्या लॉ मध्ये एलेबी शब्द एलेबी म्हणजे वन पर्सन एट वन टाइम कॅन बी ॲट वन प्लेस ऑनली. आता तुम्ही इथे बसल्या तर जबाबदार नसता तर क्रिमिनल टेक्स डिफेन्स ऑफ दिस. आणि त्या माणसाने काय केलं आपला भावाला सांगितलं की मुंबईत तू माझ्या नावाचं सर्टिफिकेट घे तुम्ही आयकार्ड चेक करता का पेशंटचा आणि तिथे त्यांनी क्राईम केली त्याला ऍडमिशन सर्टिफिकेट पाहिजे होता पण ऍडमिशन सर्टिफिकेट भेट नाही म्हणून जीपीकडे गेला. मागच्या 7 दिवसाचं क्राईम ऑलरेडी झाली होती तर त्यांनी जीपीला सांगितलं 7 दिवसाचं मला सुट्टीचं सर्टिफिकेट द्या. त्यांनी आपला भावाचं नाव स्वतः सांगितलं मी रमेश तो ऍक्च्युअल सुरेश होता डॉक्टरने दिलं आणि हा सर्टिफिकेट त्याने तिथे पाठवलं त्याने तिथे प्रोड्यूस केलं की ऍमेझॉन ऍट मुंबई तो हाऊ कम आय कॅन डू अ क्राईम. And but circumstantial evidence was very clear in the favor of that particular accused. And ultimately, काय झालं म्हणजे जर इश्यू टू दिस ऑर्डर पण हे गेम तुम्ही मी जर विचारलं मग किती पैसे घेतलं होतं 7 दिवसाचं बरं तर 20 रुपये बट आता 20 हजार त्यांनी हँडल द केस बिकॉज देन यू टू फाइंड आउट की व्हॉट क्राईम अँड व्हॉट सेक्शन अँड हाऊ मच डेट इट इज. सी व्हाय आय एम सेइंग ऑल दिस थिंग टू यू की बिकॉज वी ऑल्सो डू द सेम. सोल्युशन एवढंच मी सगळ्यांना सांगतो वारंवार की वेन यू राईट एनिथिंग ऑन अ पेपर विच इज लिटरेड ऑफ यू दोन तीन गोष्ट मेंडेटरी त्याच्यावर राहायला पाहिजे. एक आयडेंटिफिकेशन मार्क ज्याला तुम्ही देता मोल ऑर स्टार वॉट एव्हर एक त्याची सिग्नेचर द पर्सन हूज सिग्नेचर गिव्हन बिलो इज सफरिंग फ्रॉम सो अँड सो अथॉरिटिकेट झाली की मी ज्याला दिलं तो रमेश सुरेश होतो पण त्याचे सिग्नेचर आहे त्याचा आयडेंटिफिकेशन मार्क चेंज होत नाही तर मी इम्प्रेशन घ्या काही त्याला कुठलाही लेटर देतो एनिथिंग यू गिव्ह रेफरी नोट देताना स्पेसिफाय करू नका. बिकॉज इफ यू स्टार्ट स्पेसिफाईंग यू आर कमिटिंग आय गिव्ह एक्झाम्पल जो इन अंडरस्टँड मोर. पहिले 304A सेक्शन आमच्यासाठी लागायचं 304A6 कॉजिंग अ डेथ विदाउट इंटेन्शन विथ नेग्लिजंट ऍक्ट कॉजिंग अ डेथ विदाउट डॉक्टरवर इन्स्ट्रक्शन लागणार कॉजिंग अ डेथ विदाउट इंटेन्शन आपला इंटेन्शन मारायचा नसतो पण नेग्लिजंट ऍक्ट मीन्स अट्रॅक्ट 304A विच इज 2 इयर्स पनिशमेंट बिलेबल म्हणजे आपला हक्क. पण आजकाल पोलिसा लोकांना हे सगळं जेव्हा डॉक्टरचे केसेस वाढतात त्याचे इम्पॅक्ट पण वाढवतात ते पण 4 लोकांना विचारतात तर आजकाल ते 304 वर जास्त जोर देतात. आणि 304 काय करतो कॉजिंग अ डेथ विदाउट इंटेन्शन तो झाला विथ अ नॉलेज दॅट पर्टिक्युलर थिंग इज बदल विथ अ नॉलेज ऑफ शब्दाला दॅट इज क्रिएटिंग अ प्रॉब्लेम विथ अ नॉलेज. आता मी तुम्हाला हे सेक्शन का सांगतो ना त्याचा मागे उद्देश एका सर्जनच्या केसमध्ये मी गेलो होतो त्यांनी ॲपेंडिक्सचं ऑपरेशन रिफर केलं होतं त्या ड्युटीने रिफरिंग फॉर ॲपेंडिक्स बघा तर लिहिलं होतं 40% जायला नको म्हणून मी सर्जरी सांगितली आहे त्याचे तो काय बोलायचं पडून देणार ना. आणि त्यांनी सर्जरी केली आणि जोळी सर्जरी कॉम्प्लिकेशन झाला अँड टेशन एक्सपायर झाला तो केस जेव्हा रजिस्टर्ड झाला स्टेशनला तर 304 केला त्याच्यावर 304 पाठवला होता अँड जीपी वॉज ऑल्सो होणार काय क्लोज बिकॉज आय वॉज फायटिंग फॉर द कन्सल्टंट अँड ऑल्सो फॉर जीपी पण आय वेंट टू पोलीस स्टेशन रिक्वायर की तुम्ही हा सेक्शन का लावला कारण की हे सेक्शन इज नॉट अवेलेबल ऑफ दिस अट्रॅक्ट टेन इयर्स पनिशमेंट. व्हॉट इज सेड की लॉ इज व्हेरी क्लिअर की यू शुड हॅव इमर्जन्सी इक्विपमेंट इन युअर हॉस्पिटल टू सेव्ह अ पेशंट इन इमर्जन्सी. आणि त्याचा असं म्हणणं होतं की सर्जनला माहीत होता की मी बिगर आयसी माझ्याकडे आयसीयू फॅसिलिटी नाही 80% नर्सिंगमध्ये नाही की माझ्याकडे आयसीयू नाही आणि सर्जनला हे पण माहीत होतं की ऑपरेशनचा एक रिझन डेथ होऊ शकतो कॉम्प्लिकेशन डेथ होऊ शकतो आणि डेथ झाली म्हणजे नॉलेज होता कॉजिंग द डेथ विदाउट इंटेंशन विथ द नॉलेज. आणि जीपीला नॉलेज होता की ज्या हॉस्पिटलला रिफर करतो तिथे आयसीयू फॅसिलिटी नाही आणि सर्जरीसाठी रिफर करतो. सी व्हाय आय एम सेइंग ऑल दिस की यू गिव्ह अ रिप्लाय बट डोंट
specify the things you will say. Poor was another, we suggest that partner. Poor was another, we accuse that partner. Referring note, Burpur later upon this one. Patient, applicable to good faith was a letter yoga, but after a water, we are after a good patient yoga. A case for the letter. A patient, Juna patient, doctor, and he said, Tumala, Tumai, the Aila, diabetes, and blood pressure. Tumi, Mala, Ausadi, Yuni, the Aisa, Tumala, trust was free by the Ausadi. Tumi, but you can add up the doctor, he said, Selena, by suffering from hypertension, suffering from diabetes, under my treatment, under these tablets. That I want to ask that we don't trust him, but Ausadi gave him good mother. That was fair. But this lady has sent that letter to Nagpur to her advocate. And the Nagpur Central Jail was there, there was a murder case was convicted and there was a payroll by and the advocate to certainly produce the quota, if this is serious, then there was a payroll also. Because it is authenticated by the doctor. And Chuta Gavaka opponent has come. And opponent even signed the Pipila. कि सेवन का मैंने बहुत दोनों सुना है अंडरस्टैंड व्हाट आई सेड यू सी इफ यू आर नॉट गिविंग अ सर्टिफिकेट टू द पर्सन हु इज प्रेजेंट इन फ्रंट ऑफ यू चलता भाई प्रेजेंट हो गया तो हु एवर यू आर गिविंग एट दिस अथेंटिकेटेड विद सिग्नेचर विद आइडेंटिफिकेशन मार्क डेथ सर्टिफिकेट से द किसी तरी केसेस मी एकच माझा अनुभव सांगतो की इफ डेथ सर्टिफिकेट इज valid document in your territory and you need to give a death certificate. So my word with you all people, unless until you are confident of cause of death, never intelligence. Never intelligence. Because intellect crimes are staged in one part of the area. If criminal log doctrina vaparata hai, certificate sa. Criminal log doctrina actually vaparata sa. And multiple cases we have got. And secondly, even if at all you wish to give that certificate, naked exam in the body. Academy is a sequel of the but after that, the firearm was not a decision. We say naked exam in the body, so that you murder the shirt, and the shirt, and the Nakata, injury mark to Malamuri, the same car, hemorrhage to the same car. But after that, Ankara is the shirt, and the shirt. And I ask you, this is the husband and wife, the high killer, the legation mark was not in it. But doctor, I was going to have a start from the monitor. And this is your time. Parallel, another point, another small killer. Police are in, and then you have a body that cavity, and they can remind you that she was hanged after murdering. And they found legation mark immediately. Doctor was arrested 40 days in the end of our we wonder if that is a different issue. But BC is a very important paper to you. Referring note is a very important paper to you. Will upholding that is a very important document for you. Anything you write on your letterhead, Paila Saka, Gavana, Akka, the Kandi Vigman, Parasaka, Kami, you know, strongly at all emphasize Karta, Kandi, Kurta, they are writing evidence as the writing. And these are the written evidence. And that can bring you in trouble. Javadi Gupta Heart Defense Ki Mala 20 Rupes Gethi Hote Sir, 15 Rupes Gethi Hote Sir, is not going to save you at all. Because that is in the writing. Referring, Mi Dharmadi case share Kartu Mala lecture Madhi, very intelligent case which I have found in my life. He has murdered a wife. That guy, Bala said, upper class in Bukha. That they wish I'm a capital meeting, I can have a present with them, and they think you are going to tell us that you see a doctor from BC. That evidence I and then after a family doctor, this was a Zuna family doctor, South Bombay, TKC. तो डॉक्टर आला विजिटला दुपारी 3 वाजता सकाळी 10 वाजता त्यांचे कारण तो प्रॅक्टिस संपला करणार होते बोलत पण उशिरा कारण की हा वे ऑफ शोधत होता आता आपला समोर डेड बॉडी आहे
कारण आपला 20 वर्ष जुना पेशंट आहे. तुम्ही समजा त्या जागेवर आहे, तुमचा 20 वर्ष जुना पेशंट आहे, म्हणजे त्या फॅमिलीने तुमचा खूप जवळचा पैसे देणार आहे आई सोसायटी पण, अँड यू डोंट वॉन्ट टू ब्रेक अ रिलेशनशिप. आणि तो तुम्हाला सांगेल आता सर जाणार आहे तर डी सी पी ओ टाका, तर तुमची परिस्थिती किती खराब होईल तुम्हाला तर माहिती काय घडणार. पण तुमचा आतून पण बोलतो नाही मला द्यायचं नाही आहे कारण की यंग देत आहे आणि त्याची इच्छा आहे सर आता झाला ना आपण तुमचे जुनेच पेशंट आहोत, तुम्ही काय करणार सर? व्हॉट यू डू सिच्युएशन यू अंडरस्टँड की तुमचे 20 वर्ष जुने संबंध आणि चांगला हायफाय पेशंट म्हटला तर खूप पैसे देतो तुम्हाला, सो यू डोंट वॉन्ट टू ब्रेक अ रिलेशन. आणि तुम्ही त्याचा घरी गेला आणि त्याने बघितलं की बायकोसाठी झालेलं आहे तुमचा एक्झामिनेशनमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे डी सी मागायला तुम्हाला द्यायचं नसतं, तुम्ही काय करणार? अशी परिस्थिती तुम्ही पण अनुभव केला असेल म्हणून मी शेअर करतो तुमच्या, काय करणार? देणार. लोक करतात मिस्टेक करू नका, तुझं मनात नाही द्यायचं ते कॉमन फिनॉमिना लोकांची लोक घेऊन तपासू शकते. म्हणजे आपण काय ढकलतो बरोबर आहे ते, कारण की यु आर शेअर्ड अ रिस्पॉन्सिबिलिटी समजत बसत यु आर इनफ टाइम दॅट इज द राईट डिसिजन. पण त्यावेळी या माणसाने पण ते डॉक्टर केस केला पण ते रेफरिंग नोट दिलं ना, कारण की तो बोला सर काहीतरी द्याला मी हॉस्पिटल असतं न्यायाला पाठवलं पण लेटरमध्ये त्याने लिहिलं पेशंट अनकॉन्शियस बाय यू मेडिकल मॅनेजमेंट रायगड मोटेस पोस्टमार्टममध्ये डेथ टाईम 10 ते 11 मध्ये आणि रेफरिंग नोटचा टाईम 3 वाजता. रस्त्याला ती लिहायची गरज होती अनकॉन्शियस, सरळ लिहायला मेडिकल मॅनेजमेंट काय करतं जिथे कुठे स्पेसिफाय करणं गरजेचं आहे आणि तिथे स्पेसिफाय नाही करायचं. इन्क्वायरी झाली भरपूर काय झालं सी वाय आय एम सेइंग ऑल दिस टू यू बिकॉज लॉ मध्ये टोटलचा टोटल एव्हिडन्स बेस्ड गेम असतो आणि आम्हाला डिफेन्स करण्यासाठी ऑलवेज वी हॅव टू सी दॅट एव्हिडन्स इज इन माय फेवर. अनलेस अँड आय शो एव्हिडन्स इन माय फेवर आय कॅनॉट विन अ केस. And certainly, we say you have to take care of minimizing writing evidence. Oral sa kahi proof nasta, tumhi orally jara tablet dila ase allopathy, tyache kahi proof aahe ka? Oral evidence nahi chala, but writing evidence chala. And written madhe tumhi kahi dila, te you will be trouble. Try to understand the difference between this evidence. Mi case ki tumhala samjavun sangto, दोन केस सांगतो तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट, कारण की लॉ एक ऍब्सोल्यूट आहे. मी का बोलतो डॉक्टरसाठी लॉ अति सुंदर आहे, कारण की लॉ ऍब्सोल्यूट आहे. मेडिकल सायन्स ऍब्स्ट्रॅक्ट आहे. ऍब्स्ट्रॅक्ट म्हटल्यानंतर भारतीय सर्वांशी चर्चा करत होतो की मलेरियाचे तीन डॉक्टर तीन वेगळे ट्रीटमेंट देतात, क्लोरोपिन पण चालतो, आर्टिमिटर पण चालतो, रिमागिन पण चालतो, अँड बुक सेल ऑन द थ्री आर राईट. पण लॉ मध्ये असं नसतं, लॉ मध्ये 2 2 2 4 एनिथिंग डिसाइडेड बाय सुप्रीम कोर्ट इज प्रेसिडेंट, म्हणून तर पुनर्वाची केसनी पुन्हा हजर आणून दिली. दॅट इज प्रेसिडेंट ना, दॅट इज लॉ, हॅव टू फॉलो बाय द वर्ल्ड, दॅट इज इंडिया होल कंट्री. मायक्रो इंटिरियर मध्ये डॉक्टर नसेल तरी चालेल पण लॉ फॉलो करा, दॅट इज द मिनिंग ऑफ अ लॉ, दॅट इज प्रेसिडेंट. आणि एव्हिडन्स वर सर लगेच चालतो, लॉ ऍब्सोल्यूट आहे ना, आणि ऍब्सोल्यूट आहे तर त्याचा फायदा आपण आपल्यासाठी भयंकर घेऊ शकतो. मी जे घेतलेलं आहे तर तुम्हाला दोन केस येतो, एक गॅलिंगच्या केसमध्ये मी गेलो होतो, सेम मायनर एमटीपी केलं होतं गॅलिंग आणि त्याचा सेक्शन लागला होता 201 म्हणजे मायक्रो ऑफ एव्हिडन्स, कारण मुलीने मुलावर हेल्थ केस टाकला होता आणि मायनर होती म्हणून 3 1 3 लागला होता विदाउट कन्सेंट अबॉर्शन. ट्रायलच्या वेळी बेल तर घेतलं होतं पण ट्रायलच्या वेळी नॉर्मली काय घाबरलेला माणूस नेहमी सेफ साईड बघतो, तुम्ही असो मी असो सगळे एकच, तर सेटिंगचा ॲडव्होकेट पहिले सुद्धा असतो याचं काय गोळ्या खायला सेटिंग आहे का, आणि तसं ती पण बसते मॅडम
And the advocate, Kahi Nai Kela, because he was not aware about the law and medical law problem. But rapist advocate, Tanga Mulata advocate. And Bharpur Kai Kani evidence is Mulata safety study card. Just after the guesting of the patient, after the first of his Rana, I have said that, working on the argument is Shirani, tell a girl like Baba, Saja Lagra. Then Madam Lakhani said, Madam, he was such a Saja Lagra, wiping out of it as well. And then she came to us and we have gone through the paper. See, why I am sharing this case? Because this is one of the beautiful cases of evidence. When we gone through the paper, ek zaniwar amana ek sundar point beta description ki rapist ki advocate ne tya mulicha tongatun kadun deto tyala characterless proof karayacho baki minor ahe he proof zala saza lagnar hai pan saza kami vava म्हणून तिला कॅरेक्टरलेस प्रूफ करण्याचा प्रयत्न या ॲडव्होकेटचा. आणि मुलीने डिपोझिशनमध्ये सांगितलं होतं की जूनमध्ये मी या मुलाला लास्ट भेटली, जुलैला मला पिरियड आला, मेन्स्ट्रुएशन पिरियड आला, आणि ऑगस्ट शी शोड हॅज अ प्रेग्नन्सी सप्टेंबर अबॉर्ट. रेपिस्ट ॲडव्होकेटसाठी चांगलं डिपोझिशन होतं. If she met this boy last week, she is pregnant with some other boy. And that was what that advocate wanted. And at that point we got, when your case was asked, Amala Eka Kutani, Tila pregnant Dakola, Tamsa Dr. Hasna, the Kodasi pregnant us. Even this argument. So we have taken she was not pregnant at all. Law was a Sagra Pitkila, Police Ali. Yes, I was a lawyer, but I think I was a case Pitkila. And we argued on that point, she was not pregnant because there is no UPT test positive found in Panchanama. The deposition of the doctor who said she was pregnant is not in charge sheet and not in cross. And medical examination after 15 days done has not shown any conclusive changes in vaginal cells. And we got acquittal of that doctor. But acquittal, Ulala Pachasazara, but just a comment to one another, we sang at the Ulis case, Chandra Saka Jedan Sangatari, Madam Mala Maita to Miki, Kota Sangatari. But Mata Reda Tumala convict Yanadati evidence. Means they know it. They are also intelligent. And similar case which I shared with you, sir, yesterday night, Santa Jeswansi case, Lalati Mumichi case, BHS doctor injection dila on the abscess dala. Patient was referred to San Hospital. Admitted to San Hospital, fourth day patient died. Body was sent for the PM. And PM's doctor only specifically PM report was dila. If you read that PM report, normally they write. Cause of death is septicemia due to intramuscular injection given by Dr. Santosh Jaiswal, general practice of homeopathy. This is what later a PM report. If you know him, phone him, you get that. He was behind the bar for 45 days. Trials are very he approached us. That way, he has not approached us. We would have definitely taken out him earlier also. But trials are very, jay advocate tere kela ho, Dhatmala Yisrana ka Sambhutri tomorrow, we should be very careful in the law. Advocate tere Sangeetra Baba injection delay, he sagra proof dhale lae, PM wale Sangeetra hai, to mala sang tasa प्रेझेंट करू तर त्याने पीआरओ दोन वायर घेऊन आला होमिओपॅथी. आणि जेव्हा माझ्यावर नसला तर त्यांनी मला डिफेन्स म्हणून सांगितलं की सर हे वायल आहे, मी सांगितले वायल वापरलं, म्हणजे याचं बिल कुठे आहे? तो बिल नाही आहे. तर म्हणजे कोण कुठ रुपये कुठे आहे, त्या तारखेचं बिल पाहिजे. सेकंडली तुझा केस आहे की यू आर ऑलरेडी गिव्हन इंजेक्शन, सो लेट इट बी होमिओपॅथी आहे तर केस इज अगेन. आणि तू स्वतः सांगतो इंजेक्शन दिलं डिफेन्स मध्ये सरळ सांगितलं नाही दिलं. I always say, the burden of proof is on whom? Complainant. To me, Sutta, I should take Gada, Kutla, Gada, but I should take Kesima, the Gile. The burden of proof is on whom? Complainant. We are a defendant, no? And our law is clear and clear. Unless and until it is proved beyond reasonable doubt, person should not be convicted. Beyond reasonable doubt. Do we doubt what I have done?